केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच कांदा निर्यातीवर 40% उत्पादन शुल्क लावल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या वतीने ओतूर येथील मोनिका चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारचा निषेध करत जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे माऊली खंडागळे, दिलीप डुमरे, शरद चौधरी, संभाजी तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, संभाजी ब्रिगेडचे रमेश हंडे, शेतकरी संघटनेचे अंबादास हंडे, अप्पा दिघे, राजू ढोमसे, डॉक्टर गणपत डुमरे, दत्ता खोमणे, वस्ताद दौंडकर, भूषण कुटे, प्रमोद पानसरे, प्रमोद खांडके, संदेश खंडागळे, ईश्वर गायकर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यांसह चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी. कांदा प्रश्नाबद्दल जे काही निवेदन देण्यात आलेलं आहे, आपल्या तीव्र भावना या निवेदनामध्ये त्यांनी मांडलेले आहेत, ते निवेदन मी शासनाचं प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि याबरोबरच आपण या ठिकाणी रास्ता रोकोच्या आणि या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या काही आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्या भावना आणि हे निवेदन दोन्ही गोष्टी मी शासनाला अवगत करतो असं आश्वासन मी या ठिकाणी शासनाचं प्रतिनिधी म्हणून आपल्याला केलं. आज तुम्ही सांगताय आंदोलन केलं म्हणून 2410 रुपये तुम्ही आम्हाला प्रति क्विंटल देणार आहात, त्याच्यातून काय होणार आहे? शेतकऱ्यांचा जर इतकाच कळवळा केंद्र सरकारला किंवा धनंजय मुंडेंना जर असेल आणि खाणाऱ्यांचा इतकाच कळवळा असेल तर आमचं साधं म्हणणं आहे, तुम्ही काय करू नका, आमचा कांदा फुकट द्या. शेतकऱ्याचा कांदा 4000 रुपयांनी खरेदी करा आणि खाणाऱ्यांना रेस्टिंगवर फुकट द्या. आमचं काहीच म्हणणं आहे, आम्हाला 4000 रुपयाचा बाजार भाव क्विंटलला द्या, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. तुम्हाला खाणाऱ्यांची चिंता पडली? अरे हा माझा शेतकरी भाऊ सकाळी उठल्यापासून आमच्या पहिले सकाळी उठल्यापासून पहाटेपासून शेतात राब राब राबतात, नको तेवढं कष्ट उपसतात, प्रसंगी पोटाला चिंता देतात आणि या अन्नदाता सगळ्यांना जगवायचं काम करतो. कोरोनाच्या काळामध्ये 2.5 वर्ष सगळी यंत्रणा बंद होती, सगळी इंडस्ट्री बंद होती, तेवढ्या तुमच्या मड्यावर खायला कुणी घातलं? शहरातल्या आज एसी मध्ये बसतात त्यांना खायला कुणी दिलं? तर माझ्या या अन्नदात्यांनी शेतकरी भावांनी त्यांना खायला दिले याची तरी लाज बाळगा. आज खर तर मोदी सरकार मागं म्हणत होत साहेब शेतकऱ्यांचा आमदनी चौपट करायची. अरे तुम्ही शेतकऱ्याची आमदनी चौपट करायला नाही, शेतकऱ्याला तुम्ही सपाट करायला जन्माला आलेले आहेत. वारे मोदी तुम्हारा खेल सस्ती दारू महंगा तेल अशा प्रकारची परिस्थिती आज या राज्यामध्ये या देशामध्ये आलेली आहे. काय परिस्थिती आहे? कोणत्या मालाला बाजार भाव आहे? आज माझा शेतीतला आज माझी फरशी चालू आहे, 7-8000 रुपयाचा बाजारावर अंबोशेट आज काय विकतंय? डॉक्टर बाबा आज आम्हाला 150-200 पुढे बाजार भाव मिळत आहे. किती मेहनत आहे, कधीतरी आमचा टोमॅटो कधीतरी 5-6 वर्ष वाटोळं झालं शेतकऱ्याचं. आज ईश्वर गायकरांचे कोट्यवधी रुपये तुम्हाला झालेले दिसले, पण ईश्वर गायकरांवरती मागच्या 5 वर्षामध्ये 3 कोटीचं कर्ज झालं हे कुणी चॅनलवाला सांगत नाही, हे कुणी राज्यकर्ता बघत नाही. निवडणूक घेत असताना मला वाटतंय उद्याची आमदारकी सुद्धा देत असताना शेतकऱ्यांनी चांगला शेतकऱ्याचा बच्चा ज्याला चांगली शेती पिकवते ते शेतीचं तंत्रज्ञान आहे अशी जात उभी करून त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करावं, मंत्री म्हणून काम करावं, नेता म्हणून काम करावं. आज जर या मंडळी जर पाहिलं, आपण जर केंद्र सरकारच्या नेत्यांना विचारलं तुम्हाला प्रपंच कळतो का, प्रपंचामध्ये काय लागतं, प्रपंचामध्ये मुलांची स्वप्न काय असतात, मुलींची स्वप्न काय असतात, कांदा विकल्यानंतर माझ्या मुलाचं भलं होईल, ते पैसे मला कुठेतरी लावता येईल, त्या पैशातून माझा मुला कुठेतरी जाईल. कालच्या मिलाखतीमधून फाट्यामध्ये एक सुशिक्षित बेरोजगार मुलगा आला, त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांची स्वप्ने माझ्या 4 बाराकी कांद्याच्या खपल्या नंतर तुला UPSC किंवा MPSC मध्ये जर कुठेतरी काय तुझं स्वप्न साकार होत असेल तर हा पैसा मी सर्व कामी लागत. परंतु जर या जर बाबतीमध्ये आज जर बोलायचं म्हटलं तर कांदा जर आम्हाला तुम्ही 24 रुपयाने सांगताय, हा कांदा जर तुम्ही कांदा काढल्या जर 24 रुपयाने मागितला असता तर शेतकऱ्याने हा कांदा मोकळ्या मनाने तुम्हाला दिला असता. आज कांदा आम्ही 4-4, 5-5 महिने बराकीमध्ये साठवतो, तो डबल चालतो, त्याची साठवण करतो, ट्रॅक्टर मधून वाहतूक करतो, या जर सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हा कांदा 24 रुपयाने आम्हाला परवडत नाही. आणि आम्ही
कमीत कमी आमची मॅक्झिमम मागणी आहे. आम्हाला 40 रुपयाने जरी बाजार भाव मिळाला तर आम्ही या जगतामध्ये आज जगू शकतो, या बाजारपेठेमध्ये जगू शकतो. कारण खताची बिलं द्यायच्यात, औषधावाल्याची बिलं द्यायच्यात, ज्यांनी आमचा कांदा काढलाय साठवलाय त्यांची बिलं द्यायच्यात. आणि या जर सर्व गोष्टी जर पाहिल्या तर कांदा हा शेतकऱ्याला परवडत नाही. आणि हा परवडत नाही आत्ताच आमच्या यांनी सांगितलं, काही जयंत बाबांनो कांदा हा खात नाही, लसूण खात नाही, याला खायचं नाही. त्यांनी याला विरोध करू नये, कांद्याला मागे म्हणून त्यांनी खाऊ नये किंवा विकत घेऊ नये अशी आमच्या शेतकऱ्यांची माफक मागणी आहे. परंतु आज केंद्र सरकार करतंय काय, एकीकडे एक बोलतंय दुसरीकडे दुसरं बोलतंय. आज कांद्याला बाजार भाव मिळत नाही, सर्व संतप्त शेतकरी या ठिकाणी आलेला आहे. आणि मला वाटतंय उद्याच्या निवडणुका अंबदास बाबा या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नावरच होतील. शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार करा. आपण आज आज काय खाल्लं आपण उद्या विसरून जातो, परंतु विसरलं पडता या प्रश्नावर खऱ्या अर्थानं जो आवाज उठवी न्याय मिळवून त्याच्या पाठीशी हा शेतकरी खऱ्या अर्थानं उभा राहील. केंद्र सरकारने चालवलेला हा खेळ खऱ्या अर्थाने आम्हाला कुठल्याच प्रकारे मान्य नाही. शेतकरी बांधव रस्त्यावर उतरलाय, शेतकरी बांधव रस्त्यावर उतरत असताना प्रत्येकाचा आवाज तोच आहे. तुम्ही सर्वे करा पाठीमागच्या आणि त्याचा लेखित करण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. अनेक जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. केंद्र सरकारने सर्व लोकांना स्वस्तात कांदा मिळाला पाहिजे, त्यांचे रोजीरोटी झाली पाहिजे हे आम्हाला मान्य आहे. परंतु तुम्ही जसं गहू तांदूळ केवळ लोकांना राशन भेटत असेल तसं आमचाही कांदा 40 रुपयांनी घ्या, लोकांना 10 रुपयांनी वाटा, आमचं काय मान्य आहे. सर्वांना 40 रुपयांनी घ्या, लोकांना 10 रुपयांनी वाटा नाही तर फुकट वाटा तरी आम्हाला चालेल. परंतु आमचा शेतकऱ्याचा न्याय हक्क आहे. आमचा जो खर्च होतो खर्चावर आधारित आम्हाला बाजार भाव मिळाला पाहिजे. आणि यासाठी वेळ आली तर कोणत्याही सरकार असू कोणत्याही पक्षाचा असू त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. भाजपचा असू नाही तर राष्ट्रवादीचा असू शिवसेनेचा असू कोणत्याही पक्षाचा असू आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण शेतकरी म्हणून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची मुख्य मागणी. आणि ती आमची मागणी केंद्रापर्यंत पाठवा आणि निर्यात शुल्काची 40% वाढ केली ती थांबवा. परिस्थितीमध्ये आपणही आपल्या तालुक्यामध्ये त्या दिवशी आळा फाटायला त्याच्यानंतर आज इथे आंदोलनाचा पैसा घेतलेला आहे. या सर्व शेतकऱ्यांना मी एवढं नमूद करू इच्छितो, इथे असं आहे की 40% ड्युटी वाढवल्यानंतर आपल्याला 40% ड्युटी वाढवल्यानंतर आपल्याला जो नुकसान होणार आहे, नुकसान जो होणार आहे त्या नुकसानीच्या संदर्भामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे. मजुरी सर्व द्यायला लागते, मजूर सर्व पैसे घेऊन जातोय, शेतकऱ्याला कुठं काही शिल्लक राहत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर यांनी ड्युटी वाढवलेली आहे तर कांद्याचे भाव साहजिकच कमी होणार आहे. आता यांनी पुढचा पैसा काय घेतला आणि निर्णय काय घेतला ते आम्ही नाफेड करून पुन्हा 2000 मेट्रिक टन कांदा खरेदी करतोय. अहो दादांनो, 2000 मेट्रिक टन कांदा खरेदी करून तुम्ही आमचा फायदा करत नाही, तुम्ही आमचे वाटोळे करताय. कारण 2 लाख टन, कारण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या शहरामध्ये कांद्याचे बाजार होत जातील तिथे हा नाफेडतर्फे खरेदी केलेला कांदा हे लोक उतरवणार. आणि 40-50 रुपयाच्या बाजाराने विकला जाणारा कांदा हे नाफेडवाले 25 रुपयाने विकणार आणि बाजाराचा बटका रोज करून ठेवणार. म्हणून या लोकांनी तो 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय पुन्हा घेतलेला आहे. शेतकऱ्याला वाटते अशा निमित्ताने जो घेतलेला निर्णय आहे तो अगदी योग्य आहे. परंतु माझ्या बांधवांनो, नाफेड जितका कांदा खरेदी करेल तितकी शेतकऱ्याची अजून नुकसान आहे. बाजार पाडण्यासाठी ते एकमेव कारण आहे. म्हणून हे लोक नाफेडतर्फे कांदा खरेदी करतात. शेतकऱ्याच्या कुठल्या मालाला बाजार भाव देतो? ऊसाला बाजार नाही. लाकडं 7 रुपये किलो आणि ऊस 3 रुपये किलो आणि 40 रुपये किलो आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या तरकाऱ्यांना बाजार नाही, फळबागांच्या फळांना बाजार नाही. मग नक्की आम्हाला बाजार मिळतो कसा? मग आमच्या मालाला जर आधारभूत बाजार मिळणार नसेल तर मग आमच्यावरती लादलेली महागाई त्याचं काय करायचं? आम्हाला देतं का गॅस सिलेंडर 400 रुपयांनी? आमचं डिझेल पेट्रोल 50 रुपयांनी करा. आम्हाला खता औषधावर वाढवलेला GST कमी करा, तो आमचा पूर्ण कमी करून टाका. इथून पाठीमागच्या इतिहासामध्ये शेतकऱ्याला कधी GST भरायला लागला नव्हता, तो आज भरायला लागतोय. आणि GST रूपाने जाणारा पैसा माझ्यासारखा सर्वसामान्य जो शेतकरी आहे, मी कमीत कमी 5-7 लाख रुपयाचं माझं प्रत्येक वर्षाचं खतं आणि औषधाचं खातं येतंय. मला 1 लाख रुपयापेक्षा जास्त GST भरावा लागतो आणि मला मिळतं काय?
बोले 6,000 रुपये तुम्हाला मिळणार वार्षिक. कशासाठी 6,000 रुपये आम्हाला देता आणि 94,000 रुपये आमचे अजून लॉस करता, ही कुठली पद्धत? याने कसा शेतकरी जमेल? म्हणून माझ्या बांधवांनो लक्षात ठेवा, शेतकऱ्यांनी संघटित होणं अतिशय महत्वाचं आहे, आणि जर तुम्ही संघटित झाले नाही तर आपल्याला मरणाशिवाय पर्याय नाही. 30 लाख कोटी मेट्रिक टनाचा आहे, आणि आपली राज्याची परिस्थिती पाहिली तर 150 लाख मेट्रिक टनाची कॅपॅसिटी आपली महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादित करतो. आता रमेश शेट्टी सांगितलं 100 लाख मेट्रिक टन, खरं तर 150 लाख मेट्रिक टन अन्न आपला महाराष्ट्र देश राज्य कांदा उत्पादन करतो. त्यातला 50% कांदा फुकट भावामध्ये आपण मार्केटमध्ये गेलेला आहे. त्यावेळेला खरं तर केंद्र सरकारने त्याच्याबद्दल कोणतेही निर्णय भूमिका घेतली नाही, आणि आता कुठेतरी कांद्याला 2 रुपयाचे जास्तीचे भाव नाव घटायला लागले, म्हणून केंद्र सरकारचा कॅटन जोरा उठला आणि व्यापाऱ्यांच्या शुल्कामध्ये 40% निर्यात मूल्याची वाढ केलेली आहे. त्याचा निषेधार्थ आपण या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर माननीय आमचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना भोग बोललं पाहिजे आणि अध्यक्ष पूर्ण बोललं पाहिजे. उगाच आपण काहीतरी बोलण्यामध्ये काही अडचण नाही असं रघुनाथदादा नेहमी सांगतात. त्या अनुषंगाने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं आश्वासन केंद्र शासनाने आपल्याला दिलं. खरं तर राजा अनुदान झाला आणि हाती गोफा दिला. अजूनही आपल्याकडे 70-75 टन मेट्रिक लाख मेट्रिक टनाचा कांदा प्रतीक्षेत आहे. त्या कांद्याचं करायचं काय, म्हणून त्या निषेधार्थ आपण या ठिकाणी जमलेले आहोत. खरं तर कांद्याचं निर्यात शुल्क ताबडतोब रद्द केलं पाहिजे. ते रद्द जर केलं नाही तर निश्चितपणे भविष्यामध्ये फार मोठ्या स्वरूपाची उग्र आंदोलनं होतील. तालुक्यामध्ये जे जे लोक प्रतिनिधी या ठिकाणी करतील त्यांना कोणत्याही स्वरूपामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी वर्ग शेतकरी संघटना रस्त्यावर फिरू देणार नाही, जेणेकरून 40% शुल्क कायम स्वरूपी रद्द झालं पाहिजे. आणि केंद्र सरकारने कायम स्वरूपी निर्यातबंदी कांद्यावरची सर्व शेतीमालावरची उतरली तर शेतकऱ्यांना पुण्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात शेतकरी समाजामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांचं दुःख तुम्हाला का कळत नाही? तुम्ही किती उद्योगपतीला किती सोडणार माहित नाही? तुम्हाला संरक्षण व्यवस्था प्रबळ करायची होय, आमचा एक देश म्हणताय चांगले निर्णय देशासाठी घ्यायचे ते आम्हाला मान्य आहे, परंतु ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीचे चुकीचे निर्णय घेता त्यावेळेला शेतकरी पूर्णपणे फिरवून गेलेला आहे हे लक्षात का येत नाही? दुधाचे भाव घासळले, कांद्याचे भाव घासळले, भाजीपाल्याचे भाव घासळले. 3 वर्षाचा कोरोनाचा प्रसंग, गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी, लगेचच्या लगेच शेतकऱ्याला मदत पाठवतो म्हणणारं सरकार कोठे आहे समजत नाही. महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब, महायुतीमध्ये असणारे सगळे घटक, वेटिंगला असणारे तुमचे घटक, वेळेला तुम्हाला सोडून जाणारे घटक, आम्हाला तुम्हाला विरोधी पक्ष, आम्हाला तुम्हाला एकच सांगायचं आहे, देशामध्ये अभूतपूर्व परिस्थिती शेतकऱ्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती समजून घेण्यासाठी तातडीचे अधिवेशन राज्यामध्ये आणि देशामध्ये तुम्ही घ्या आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये चांगला निर्णय करा, आणि त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. असं जर मी बोलतो मुद्द्याच बोलणार आहे. मे महिन्यामध्ये बोलू द्या ना, काय भरकलं पडत इथं लोक कशासाठी बसले? मे महिन्यामध्ये छगन भुजबळ साहेब विरोधी पक्षात बसले होते, आज ते सत्तेमध्ये बसले. त्यावेळेला ते मागणी करत होते आपला कांदा 5-6 रुपये किलोने विकला जात होता, आणि त्यावेळेला ते सरकारवर दबाव आणत होते का तुम्ही बांगलादेशला आपला कांदा घ्यायला प्रवृत्त करा. आणि आता प्रयत्नानंतर बांगलादेशमध्ये आपला कांदा एक्सपोर्ट होऊ लागला, तर आता त्याच्यावर तुम्ही 40% ड्युटी लावून तो कांदा एक्सपोर्ट होऊ न देण्यासाठी प्रयत्न करताय. लक्षात ठेवा मित्रांनो, बांगलादेश हा सगळ्यात मोठा इम्पोर्टर आहे आपल्यासाठी आणि तो खूप महत्वाचा देश आहे. जर आज आपला कांदा बांगलादेशला गेला नाही तर आपल्या कांद्याला भाव मिळणार नाही. म्हणजे हे सरकार आज दोन्ही तोंडाने बोलतंय. आज तुम्ही सत्तेत बसले तर म्हणता आम्हाला खाणाऱ्यांचा विचार करायचा आहे. खाणारा आणि पिकवणारा ही दरी निर्माण करायचं कारणच नाहीये. तुम्ही सणासुदीसाठी कांद्याचे भाव जर पाडत असाल, सणासुदीला आपण जास्त काय वापरतो, गोड धोड बनवतात ना, तेलाचे भाव कमी करा ना, सिलेंडरचे भाव कमी करा, साखरेचे दर कमी करा, लेट नाही तुम्हाला वाटते तर नाही तर त्याच्यावर अनुदान द्या. आमच्या कांद्याचं मरण कशासाठी? लोक का फक्त कांदाच खातात का? आपले काही समाजातले जैन बांधव कांदा लसून खातच नाही.
तेही जगतात का आज? तसं ज्यांना कांदा महाग झाला असं वाटत असेल त्यांनी तो कांदा खाऊ नये. आज जे 40% निर्यात शुल्क लावलं आहे ते असला फालतूगिरी आहे सगळी. ही फक्त तुम्हाला शेतकऱ्यांना मारायचं आहे कारण यांना दुसरा कुणीच भेटत नाही. आज आपल्या देशात उत्पादित होणारा मोबाईल हा एक्सपोर्ट करण्यासाठी सरकार अनुदान देतं, उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं, मग शेतकऱ्यांनाच का अनुदान दिलं जात नाही? आम्हाला तुमचे 6,000 नको. 2019 6,000 लालच दाखवलं शेतकऱ्यांना आणि तुम्हाला विकत घेतले. लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, माझ्या घरामध्ये 6 खाती आहेत, मी ते घेतच नाही. मला 36,000 रुपये वर्षाला येऊ शकतात. तुमचा माल विकला जातो व्यापाऱ्यांचं त्याला टॅक्स आहे. 40% काय घेऊन राहिले तुम्ही? 40% तुम्हाला नाही, जे व्यापाऱ्याने घेतले त्यांना एक्सपोर्ट करायचे त्यांना 40%. आणि हा बुलबुले दाखवायचा की आम्ही आता कुठेतरी कमी करू. शेतकऱ्यांना गंडावलं जातंय, नाशिकचा बाजार चालू झाला. तुम्ही फसताय, हीच लोक तुम्हाला फसवताय. एक माणूस कुठेतरी निवडून देताय, माणसाच्या मागे हिंडताय. व्यक्तीवर प्रेम करू नका. आपलं कमवलेलं आपण पिकवलेलं माल प्रेम करा आणि किमान आणि कमाल बाजार ठरवून घ्या. जोपर्यंत आमच्या कांद्याला 25 रुपयाच्या पुढे बोली होत नाही तोपर्यंत बाजार होऊनच देऊ नका. अरे कुणीतरी येतो मुंबई पुण्यावरनं कधी शेती केली नसती, त्याला एक तुकडा शेतीचा नसतो, तो इथं बोलतो 10 रुपये 10 रुपये 20 रुपये 20 रुपये बोला बोला बोला. तो आमच्या मालाची किंमत करतो. मला वेळ कमी आहे, थोडंच सांगितलं. माझं म्हणणं आहे जर तुम्हाला बाजार भाव मिळवायचा असेल, कारण मागच्या शेतकरी आंदोलनामध्ये मी स्वतः फिरलो, मला चाकणला डांबून ठेवलं होतं. चाकण उचललं परत इकडं. आपण शेतकरी आंदोलन 8 दिवस केलं, पूर्ण भाजीपाला आपण इथं दाबून धरला. भाषण करणं आपलं काम नाही. जर शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालाची किंमत मिळवायची असेल, अहो आणि आणखी 2 लाख टन कांदा खरेदी करणार आहे. वास्तविक केंद्र सरकार नापेडला आताशी धरून दुधारी शासनाचा सारखा वापर करीत आहे. ते शासन कांद्याचं शेतकऱ्यांना उलटवायचा प्रयत्न करत आहे. नापेडच्या वतीने मार्केटमध्ये कांदा खरेदी करायचा आणि कांद्याचे बाजार थोडेफार वाढायला लागले की तोच कांदा परत मार्केटमध्ये आणून बाजार पाडायचे, असं षडयंत्र केंद्राच्या वतीने नापेडच्या आताशी धरून रचलं जात आहे. वास्तविक बात सर्वात जास्त जीएसटी भरणारा हा शेतकरी बंधू आहे. शेतकरी असताना एवढं असताना शेतकऱ्यांना सातत्याने अन्याय केला जातोय. या शेतकरी संघाचा सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे आणि निर्यात मूल्य 40% पुन्हा 100% करण्यात यावं अशी विनंती करण्यात आहे. शेतकरी एकट्याच 108 रुपये 106 रुपये लिटर 54 रुपये आणि आज आपल्याला पेट्रोल मिळायला पाहिजे. म्हणजे 54 नंतर राहिलेले सगळे टॅक्स कोटी आपला पैसा तिकडे जातो. म्हणजे पोलीस म्हणजे कामगार कर्मचारी शेतकरी आणि शेतकऱ्यांनी 99% टॅक्स हा शेतकऱ्यांकडून घेतला जातो. म्हणजे आपण सगळे टॅक्स भरतो, या टॅक्स मधून येणारा पैसा हा इकडे परदेश वारी इथले फिरा तिकडे फिरा. आणि मागच्या वेळेमध्ये आपले राज्याचे आताचे कृषी मंत्री या ठिकाणी